नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वाडा तालुक्यात सोमवारी ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर गाव पाड्यांवर कहीं खुशी कहीं गम पाहायला मिळाले। विजयी झालेल्या उमेदवारांकडून निघालेल्या मिरवणुकी दरम्यान काही ठिकाणी बाचाबाची झाली, तर दिनकरपाडा येथील काही अज्ञात व्यक्तीकडून ग्राम पंचायतीच्या पाणी योजनेच्या पाण्याच्या दोन टाक्या फोडून संताप व्यक्त करण्यात आला। या घटनेचा गावातील महिलांनी निषेध व्यक्त केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वाडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याचे दिसून आले, तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली। यामध्ये काही जणांकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची हार पचवता आली नसल्याने त्याचा राग सरकारी मालमत्तेवर काढण्यात आला। दिनकरपाडा येथील पाण्याच्या टाक्या फोडून त्यांनी आपला संताप व्यक्त केला। दिनकरपाडा येथील कोंढले ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाल्याने प्रस्तावितांना पराभव पचवता आला नसल्याने जाणून बुजून हा प्रकार केला असल्याचा आरोप दिनकरपाडा गावातील महिलांनी केला आहे। या कृत्यामुळे येथील महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे। शिवाय अज्ञात व्यक्तीविरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे।